नमस्कार, मी मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण छोले बनवणार आहोत, त्यासाठी मी 1 किलो छोले घेतलेले आहेत। ते छोले मी भिजत घातले होते 1-2 तासासाठी, आणि आपण 1 चमचा चहापत्ती घेतो आहे। त्याने आपला जो छोल्यांचा कलर आहे तो खूप छान दिसणार आहे, ब्राऊन छोले दिसतील तुम्हाला, आणि त्याचं स्वाद पण खूप छान येईल। आता 2 लिटर पाणी आपण उकळून घेतलेलं आहे, गरम करून घेतलं आहे, आणि त्यामध्ये जी पोटली आपण चहापत्तीची बनवली होती ती टाकली आहे। त्यानंतर आपण छोले घालणार आहोत त्यामध्ये, आणि 3-4 शिट्टीपर्यंत ठेवणार आहोत, आणि त्यामध्ये थोडेसे मीठ घालायचं आहे छोल्यांमध्ये। आता आपण छोल्यांसाठी मसाला बनवणार आहोत, त्यासाठी आपण घेतलेले आहे धने 2 चमचे, जिरे 2 चमचे, ओवा 2 चमचे, इलायची 4 आणि लवंग 4, मिरे 4। त्याला छान असा वास येऊपर्यंत, म्हणजे गोल्डन ब्राऊन होऊपर्यंत भाजून घ्यायचं आहे। एकदम छान स्मेल येतो। आता आपण मुठ्ठी भरून कसुरी मेथी घालणार आहोत। आपण लास्टला कसुरी मेथी घालणार आहोत, नाहीतर पहिले जर आपण फ्राय केली तर ती जळू शकते। लास्टला आपण थोडंसं स्टर करून घेणार आहोत त्याला, आणि थोडंसं गरम असतानाच आपल्याला मिक्सर करायचं आहे, त्याने आपला जो मसाल्यांचा गरम स्वाद आहे तो खूप छान येईल। त्यानंतर आपण 4 टमाटे घेतले, 4 कांदे, त्याची प्युरी करून घेतलेली आहे आपण। आता आपण छोले बघू। 3-4 शिट्टी झाल्यानंतर छोले छान होतात, हे बघा छान शिजले आहेत छोले। आता बनवण्यासाठी रेडी आहेत छोले, आपण छोले बनवायला घेऊया। एक कढई घेतली आहे मोठी, त्यामध्ये आपण 1 वाटी तेल टाकलेलं आहे, जिरे घातलेले आहेत। जिरे यासाठी घालतो आहे आपण, जे छोले असतात ते पचत नाहीत, ते पचण्यासाठी आपल्याला हेल्प करेल छोले आणि जिरे आणि ओवा। 1 चमचा जिरा घातला आहे, 1 चमचा ओवा, आलं घातलं आहे, आणि लसणाची पेस्ट केली होती मी, ती पेस्ट घातली आहे। तुम्ही आले लसणाची पेस्ट पण घालू शकतात। छान आपण गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत। त्यानंतर आपण जी पेस्ट केली होती कांद्याची, ती पेस्ट घेतली आहे, आणि त्याला पण छान आपण मिक्स करून घेणार आहोत। हे दोन्ही मिक्स झाल्यानंतर आपण टमाटा घेणार आहोत। टमाटा इम्पॉर्टंट आहे आपल्या छोल्यांसाठी, तर आपण टमाट्याला पण छान खरबूज भाजून घेणार आहोत। जसं टमाटा दरदरा दिसतो, म्हणजे रवा रवा दिसतो, तोपर्यंत आपल्याला टमाट्यांना फ्राय करायचं आहे। आणि आपण आत्ता तेजपत्ता घातलेला आहे, मीठ घालायचं आहे स्वादानुसार मीठ। सर्वांना मिक्स करून घ्यायचं आहे छान, आणि हिंग पण घालायचं आहे। छोल्यांमध्ये हिंग खूप इम्पॉर्टंट असतं। सगळं चेक आउट केलं, हे सर्व नीट भाजल्यानंतर आपण जो मसाला बनवला आहे घरी तो मसाला घालणार आहोत। या सर्वांना छान मिक्स करून घ्यायचं मसाल्यांना। आपण चिंचेचं कोळ घेतलेलं आहे, ते चिंचेचं पाणी टाकून घेणार आहोत त्यामध्ये। आपण चिंचेच्या पाण्याने पण कलर येण्यामध्ये खूप हेल्प होतं, आणि जो आंबट स्वाद असतो छोल्यांमध्ये तो येण्यामध्ये पण हेल्प होते। आता आपण थोडेसे छोले घेऊन घेतले आहेत त्या उकळलेल्या छोल्यांमध्ये, ज्याच्याने आपली जी भाजी आहे ती घट्ट होईल, आणि त्याला स्मॅश करून घेतो आहे। स्मॅश झाल्यानंतर आपण मिरची घालणार आहोत त्यामध्ये, तुम्हाला जशी मिरची हवे तशी। मी 2 चमचे मिरची घातलेली आहे, तिखट मिरची। त्याला मिक्स झाल्यानंतर आपण गूळ पण घालणार आहोत, आपल्याला आंबट गोड लागते छोले कधी पण अमृतसरी, त्याच्यामुळे चिंच, टमाटा आणि गूळ इम्पॉर्टंट असतं। आता आपण जे घेतले छोले उकळलेले होते ते छोले घालून घेतले आहेत त्यामध्ये, छान आता मिक्स करून घेणार आहोत। मी पाणी काढून घेतलं होतं छोल्यांमधलं, साईडला पाणी फेकायचं नाही आहे, आपल्याला पाणी यूज करायचं आहे यामध्ये।
आता हे बघा, जे पाणी काढून घेतलं होतं तेच पाणी याच्यामध्ये परत घातले, तेच पाणी घातल्यावर आपले जे छोले असतात ते रस्सेदार पण होतात आणि तरी पण खूप छान येते त्यामध्ये. बघू शकता तुम्ही, तरी खूप आली आहे त्यामध्ये. आणि उरलेला जो मसाला आहे तो वरतून घालायचा आहे, ज्याने अजून तरी येण्यामध्ये हेल्प होईल. छान मिक्स करून घेतलेलं आहे मी. आता आपण तडका देणार आहोत छोल्यांना. तर तूप घातलं आहे आपण, बटर घालू शकता, तूप घालू शकता. मी तूप यूज केलेलं आहे, 2 चमचे तूप, जिरे, अर्धा चमचा जिरे होते, हिंग, आता थोडीशी कोथिंबीर आणि मिरचीचे काप. हे सर्वांना तडकू द्यायचं आणि त्यानंतर आपण फोडणी टाकणार आहोत, तडका टाकणार आहोत. वरतून तडका टाकून द्यायचा आणि थोडंसं स्टर करायचं आहे, ज्याने तडका मध्ये बसून नाही जायला पाहिजे. थँक्यू फॉर वॉचिंग.